जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असाल तर तुमच्याही मनामध्ये दोन प्रश्न निर्माण झाले असतील स्टॉक स्प्लिट आणि बोनस काय असतं आणि या दोन्हीमध्ये डिफरन्स काय असतो थो। हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला वाटत असेल पण त्याच्यामागे कोणत्या टेक्निकल गोष्टी आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात आधी पाहू स्टॉक स्प्लिट काय असतं त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा समजा स्टॉक स्प्लिट झाला वन ॲच टू थ्री वन ॲच टू थ्री म्हणजे काय जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर त्या स्टॉकला तीन पटीने डिवाईड केलं जाईल आता डायरेक्ट एक्झाम्पल देऊन सांगतो ज्यामुळे तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील समजा एक्स वाय झेड स्टॉक आहे आणि त्याच्या दहा क्वांटिटी तुमच्याकडे आहेत शेअर प्राईज आहे, आहे त्याची तीनशे रुपये ज्यामुळे टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट होते तीन हजार रुपयांची पण जेव्हा तो स्टॉक स्प्लिट होईल तेव्हा काय होईल एका शेअरचे तीन शेअर्स बनवले जातील म्हणजेच तुमच्याकडे टोटल दहा शेअर्स होते म्हणून त्याची टोटल क्वांटिटी बनेल तीस तीन पटीने शेअर्स वाढले म्हटल्यानंतर प्राइस सुद्धा तीन पटीने कमी होणार म्हणूनच त्याची प्राइस बनेल शंभर रुपये एका शेअर्सची ज्यामुळे तुमची टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट राहील तीन हजार रुपये जी की आधी सुद्धा तीन हजार रुपयेच होती फरक फक्त एवढाच आहे की नंबर ऑफ शेअर्स तुमचे वाढले आणि शेअरची प्राइस कमी झाली समजा त्या शेअरची फेस व्हॅल्यू सहा रुपये होती आणि टोटल शेअरची क्वांटिटी एक कोटी होती सिक्स इंटू वन सीआर टोटल सहा कोटी होतात जे की शेअर कॅपिटल असेल स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर काय होईल फेस व्हॅल्यू दोन रुपये बनेल कारण तीन पटीने फेस व्हॅल्यू ड्रॉप होईल त्याचप्रमाणे शेअर्स एक कोटी होते त्याची क्वांटिटी चेंज होऊन तीन पटीने वाढेल आणि तीन कोटी शेअर्स बनतील पण जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर शेवटी उत्तर तेच येणार आहे शेअर कॅपिटल सहा कोटीच बनेल कारण फेस व्हॅल्यू कमी झाली आणि शेअरची क्वांटिटी वाढली कंपनीला स्टॉक स्प्लिट करण्याची काय गरज पडते समजा एखाद्या स्टॉकची किंमत दहा हजार रुपये आहे तर प्रत्येकाला दहा हजार रुपयाचा स्टॉक बाय करणं परवडणार नसतं किंवा त्यांचं तेवढं बजेट नसतं जे लोक स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करतात त्यांचं पहिलं मत असतं की मी मोठा स्टॉक बाय करणार नाही माझ्याकडे एक हजार रुपये आहेत तर एक हजारमध्ये मध्ये दहा वीस पन्नास शंभर शेअर्स येऊ देत असे मी शेअर्स बाय करणार ज्याची प्राइस असेल पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पण ज्या स्टॉकची प्राइस दहा हजार वीस हजार समजा एमआरएफ आहे त्याची ऐंशी हजार नव्वद हजारपर्यंत प्राइस जाते असा स्टॉक कॉमन इन्व्हेस्टर किंवा एंट्री करणारा एखादा इन्वेस्टर, इन्वेस्टर बाय करू शकत नाही किंवा करू शकत असला तरी तो सगळी एवढी अमाऊंट एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही म्हणूनच या इन्व्हेस्टरना अट्रॅक्ट करण्यासाठी कंपनी स्टॉक स्प्लिट करते जेव्हा दहा हजारच्या स्टॉकला तीन ते चार भागामध्ये पाच भागामध्ये डिवाइड केलं जातं तेव्हा तो स्टॉक बाय करणं कॉमन पर्सनला अफोर्डेबल बनू शकतं जेव्हा दहा हजारचा स्टॉक पाच हजार बनेल दोन हजार बनेल एक हजार बनेल अशा प्राइसला बाय करणं कॉमन इन्व्हेस्टरसाठी सोपं सोपा आहे आणि पॉकेट फ्रेंडली सुद्धा आहे याच्या पुढे जाऊन अजून एक याचा फायदा होऊ शकतो समजा जसं आपण बघितलं तीनशे रुपये शेअरची प्राइस होती आणि नंतर ती शंभर रुपये झाली आता जेव्हा स्टॉकची प्राइस त्या कमी होईल तेव्हा अनेक लोक तो बाय करण्यासाठी पुढे येतील मग यामुळे काय होईल कदाचित त्या शंभर रुपये प्राईज असणाऱ्या स्टॉकची किंमत एकशे दहापर्यंत पोहोचेल कारण प्रत्येकासाठी तो पॉकेट फ्रेंडली असेल म्हणून अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू लागतील आता जेव्हा तो स्टॉक शंभर रुपयावरून दहा रुपये अजून वाढेल एकशे दहा रुपये बनेल तेव्हा त्याची ते टोटल इन्व्हेस्टमेंट तीन हजार रुपयेवरून डायरेक्ट तीन हजार तीनशे रुपये बनेल कारण हा स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर खूप जास्त लोकांनी बाय केलं माझ्याकडे ऑलरेडी ते स्टॉक होते म्हणून त्याची प्राईस वाढली ज्यामुळे माझी टोटल इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट सुद्धा वाढली जवळपास मला दहा टक्के रिटर्न अजून मिळाले हा फायदा ज्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना हा होऊ शकतो स्टॉक बोनस काय प्रकार आहे हे आता आपण पाहणार आहोत सपोज टू एस टू वन एखादी कंपनी आपल्याला बोनस देते टू एस टू वन म्हणजे काय समजा तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर तुम्हाला दोन स्टॉक अजून मिळतील मग ते वन एस आस टू वन असेल थ्री एस टू वन असेल फाईव्ह एस टू वन असेल किंवा टेन एस टू वन असेल म्हणजेच काय एक स्टॉक जर तुमच्याकडे असेल तर त्या स्टॉकवर तुम्हाला अजून दोन स्टॉक मिळणार म्हणजेच तुम्हाला टोटल तीन स्टॉक तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये दिसणार आता एक्झाम्पल सहित आपण पाहणार आहोत समजा तुमच्याकडे दहा स्टॉक आहेत तीनशे रुपये प्राईस आहे प्राई जसं आपण ऑलरेडी पाहिलं होतं तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट तीन हजार रुपये होते याची फेस व्हॅल्यू आहे सहा रुपये आणि टोटल स्टॉक आहेत एक कोटी म्हणजेच टोटल शेअर कॅपिटल बनतं सहा कोटी रुपयांचं पण जेव्हा बोनस डिक्लेअर होतो त्याच्यानंतर काय होईल दहा स्टॉक तुमच्याकडे होते टू एस टू वन रेशो डिक्लेअर झालेला आहे म्हणूनच दहाचे डायरेक्ट स्टॉक तुमचे तीस होतील पण शेअर प्राइस सुद्धा तीन पटीने कमी होणार म्हणजेच तीनशे रुपयाची स्टॉक प्राइस शंभर रुपये होणार म्हणूनच तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट तीन हजार रुपये होणार आता तुम्ही म्हणाल स्टॉक स्प्लिट आणि बोनसमध्ये काय फरक तिकडे सुद्धा तीन पटीने व्हॅल्यू ड्रॉप झाली होती इकडे सुद्धा ड्रॉप झाली आहे तीन हजार इन्व्हेस्टेड अमाऊंट होती आता सुद्धा तीन हजारच आहे मग बोनस मिळाल्यामुळे मला काय फायदा होईल स्टॉक स्प्लिटमध्ये फेस व्हॅल्यू ड्रॉप होते आणि शेअरची क्वांटिटी इन्क्रीज होते पण इकडे तसं होणार नाही फेस व्हॅल्यू आहे तेवढीच राहते फेस व्हॅल्यू डिक्रीज होणार नाही जशी सहा रुपये फेस व्हॅल्यू होती तेवढीच ती फेस व्हॅल्यू राहील आणि स्टॉक मात्र एक कोटीचे तीन कोटी होतील जेणेकरून टोटल शेअर कॅपिटल अठरा कोटीचं होईल म्हणजेच इकडे शेअर कॅपिटल वाढलं आता हे का वाढलं कारण फेस व्हॅल्यू तेवढीच राहते आणि जर तुम्हाला बोनस द्यायचा असेल तर कंपनी आपल्या प्रॉफिटमधील काही पैशाची गुंतवणूक करते आणि त्या फेस व्हॅल्यू नुसार काही स्टॉक अजून ऍड करते जे सहा कोटी पासून अठरा कोटी बनलेत त्याच्यावर जी लागणारी अमाऊंट होती म्हणजेच दोन कोटी स्टॉक साठी लागणारी अमाऊंट जी की बारा कोटी होते ती टोटल अमाऊंट कंपनी पे करते आणि हा बोनस शेअर होल्डर्सना देऊ करते जर एखादी कंपनी वारंवार बोनस देत असेल मल्टिपल वेळा बोनस देत असेल याचा अर्थ कंपनी खूप चांगला परफॉर्म करते कंपनीकडे चांगल्या प्रकारे प्रॉफिट येत आहे म्हणूनच कंपनी तुम्हाला बोनस देऊ करते आता या दोन्हीच्या रेशोमध्ये थोडासा तुम्हाला डिफरन्स वाटेल समजा इकडे स्टॉक स्प्लिट मध्ये वन एस टू थ्री होतं म्हणजेच एक स्टॉक तीन भागामध्ये डिवाइड केला जायचा पण बोनसमध्ये टू एस टू वन होतं म्हणजेच दोन शेअर्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार होते जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर बोनसमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिटचे फायदे मिळतात जे की जास्त किंमत असणारा शेअर कमी अमाऊंटमध्ये डिवाईड केला जातो कमी अमाऊंट झाल्यामुळे खूप सारे मल्टिपल लोक्स ते बाय करू शकतात जेणेकरून त्याची प्राइस अजून वाढेल सोबतच अज बोनस डिक्लेअर केला याचा अर्थ कंपनी खूप चांगली आहे या विचाराने अजून जास्त लोक ते बाय करतील कारण एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट लोकांमध्ये पाहायला मिळेल आणि जास्त लोक बाय करतात याचा अर्थ डिमांड वाढते डिमांड वाढते म्हणून प्राइस सुद्धा वाढते सोबतच टोटल स्टॉकची लिक्विडिटी सुद्धा वाढते स्टॉक बोनसमध्ये खूप लोकांच्या शंका असतात जे की मला वारंवार कॉल करून विचारतात जेव्हा एखादा बोनस डिक्लेअर होतो तेव्हा मला कॉल यायला सुरुवात होते माझी टीम त्यांना उत्तर देत असते समजा एखाद्या कंपनीने बोनस शेअर्स डिक्लेअर केले तेव्हा ते स्टॉक ते तुमच्या डिमॅट मध्ये असले म्हणजे तुम्हाला बोनस मिळेलच असं नसतं याच्यामध्ये दोन डेट महत्वाचे आहेत बोनस अनाउन्समेंट डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणजे तुम्हाला बोनस कधी मिळेल ती डेट आणि ज्या रेकॉर्ड डेटला ही कंपनी सांगते त्या डेटला तुमच्याकडे ते स्टॉक्स असायला हवेत समजा बोनस डेट आहे दहा डिसेंबर आणि रेकॉर्ड डेट आहे पंचवीस नोव्हेंबर जर तुम्ही तो स्टॉक तीस नोव्हेंबरला बाय केला असेल तर त्याचा बोनस तुम्हाला मिळणार नाही तो बोनस आधी ज्या शेअर होल्डरकडे ते शेअर्स होते त्याला मिळेल पण जर तुम्ही तो पंचवीस नोव्हेंबरच्या आधी बाय केला असेल तर मात्र तुम्हाला त्याचा फायदा मिळेल ते बोनस शेअर्स तुम्हालाच मिळतील जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कशाप्रकारे आपण आपली वेल्थ कंपाऊंड करू शकतो या बोनसच्या माध्यमातून किंवा डिव्हिडंडच्या माध्यमातून तर मला कमेंट करून कळवा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेन जेणेकरून तुम्हाला समजेल खूप जास्त प्रमाणात आपण यातून वेल्थ जनरेट करू शकतो जर तुम्हाला ॲडव्हान्स टेक्निकल अॅनालिसिस हा आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यावर कॉल करू शकता फ्री डिमॅट अकाउंट ओपन करायचा असेल तर त्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत किंवा आम्हाला कॉलही करू शकता माझी टीम तुम्हाला हेल्प करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह